Hello everyone, very good morning to all of you. Welcome to the session of business studies. Okay, what we are learning? We are learning about business services. Okay, so in last sessions we have discussed what is business services, okay, and nature of business services, okay, then types of business services. Okay, so in today's session we'll see the first type of services. It is business services. Actually in last session मी तुम्हाला सांगितलं होतं इन शॉर्ट की बिझनेस सर्व्हिसेस म्हणजे काय असत. ओके, आणि आपला फर्स्ट चॅप्टर जो होता नेचर अँड सिग्निफिकन्स और नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस हा जो आपला चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपण आपल्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजचे आपण त्याचे ब्रांचेस त्याची आपण ट्री डायग्राम बघितली होती. ओके, तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या तुमच्या इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये कॅटेगराइज्ड केलेल्या आहेत, बरोबर. सो इंडस्ट्रीज आपण बघितल्या होत्या, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, तुमचं टर्शरी आहे. ओके, देन मी तुम्हाला सांगितलं होतं असं की टर्शरी इंडस्ट्री जी आहे ती टर्शरी इंडस्ट्री तुमच्या प्रायमरी अँड सेकंडरी इंडस्ट्रीसाठी एक बॅकबोन म्हणून काम करते. ओके, बिकॉज तुमच्या प्रायमरी इंडस्ट्री अँड सेकंडरी इंडस्ट्रीज ज्या आहेत ह्या पूर्णपणे तुमच्या टर्शरी इंडस्ट्रीवरती डिपेंड आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण आत्ता जे बघणार आहोत बिझनेस सर्व्हिसेस, तो बिझनेस सर्व्हिसेस हा जो पार्ट आहे हा तुमचा पूर्णपणे टर्शरी इंडस्ट्रीजमध्ये येतो. ओके, इट मीन्स मी तुम्हाला त्यावेळेला हे पण सांगितलं होतं की टर्शरी इंडस्ट्रीज इट मीन्स तुमचं जे कॉमर्स आहे, ओके, हे तुमचं पूर्णपणे कॉमर्स जे आहे हे तुमच्या टर्शरी इंडस्ट्रीजमध्ये येतं, तुमचं ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. ओके, आता ट्रेड इट इज व्हेरी सिम्पल. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं तुमचं इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे, एंट्री पोर्ट आहे, हे आपण ट्रेडचे टाईप्स बघितले होते, बरोबर. बट ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजेच तुमच्या किंवा तुमचं एड्स टू ट्रेड, इट मीन्स तुमच्या मेन ट्रेडला सपोर्ट सिस्टीम जी तुमची आहे ती तुमची ऑक्झिलरीज टू ट्रेड असते. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचं वेअरहाऊसिंग आहे, बरोबर, तुमचं इन्शुरन्स आहे, तुमचं बँकिंग आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, ऑक्झिलरीज टू ट्रेड किंवा एड्स टू ट्रेड, बरोबर. सो आपण जे आत्ता बघणार आहोत तुमचं बिझनेस सर्व्हिसेस, आता बिझनेस सर्व्हिसेस जो आहे हा तुमच्या टाईप्स ऑफ सर्व्हिसेसमधला फर्स्ट पॉईंट आहे, आणि आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये बिझनेस सर्व्हिसेस या बिझनेस सर्व्हिसेसला सपोर्ट सिस्टीम जे फॅक्टर्स काम करणार आहेत ते फॅक्टर्स आपल्याला इन डिटेल बघायचे आहे. ओके, सो हियर फर्स्ट इट इज बँकिंग. ओके, तसंच आपल्या या बिझनेस सर्व्हिसेसला ज्याप्रमाणे बँकिंग एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतं त्याचप्रकारे तुमच्या बिझनेस सर्व्हिसेसमध्ये इन्शुरन्स आहे ते पण एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतं, तुमचं वेअरहाऊसिंग आहे ते पण एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतं. ओके, सो अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या बिझनेस सर्व्हिसेसना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करत असतात त्या गोष्टी आपल्याला इन डिटेल बघायच्या आहेत. आता बिझनेस सर्व्हिसेस कोणते कोणते असतात ते मी तुम्हाला सांगितलं, बिकॉज सर्व्हिसेस किंवा सर्व्हिस ही अशी गोष्ट आहे की जी आपण फक्त आपल्याला ती अनुभवता येते, ओके, पण तिला आपण टच करू शकत नाही किंवा तिला आपण ॲक्च्युली बघू शकत नाही. सर्व्हिस ही गोष्ट आपण फक्त अनुभवतो की मला ही सर्व्हिस मिळते आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला टीचिंग करतो आहे, टीचिंग मी तुम्हाला समोर दिसतो आहे, बरोबर, पण माझ्याकडून जी तुम्हाला सर्व्हिस ऑफर केली जाते तिला तुम्ही टच करू शकता का? तर तुम्ही तिला टच करू शकत नाही आहात. ॲक्च्युअल आपण सर्व्हिस जर बघायला गेलो तर इट इज इंटॅन्जिबल. ओके, आणि ह्या सगळ्या सपोर्ट सिस्टीमला जे फॅक्टर्स सपोर्ट करतात, ओके, ह्या सर्व्हिस सिस्टीमला तुमचे जे फॅक्टर्स सपोर्ट करतात त्यामध्ये फर्स्ट काय येतं तर तुमचं येतं बँकिंग. बिकॉज तुमच्या बिझनेस सर्व्हिसेस सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये तुमचं बँकिंग हे फंक्शनिंग जे आहे, हे मेकॅनिझम जे आहे ते कम्प्लिटली इन्वॉल्व्ड आहे. ओके, तर ते कसं इन्वॉल्व्ड आहे तेच आपल्याला बघायचं आहे. बिकॉज आता आपण बघतो की तुम्ही ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग करता, बरोबर आहे,
सो ज्यावेळेला बेसिकली आपण ऑनलाईन जेव्हा बाईंग करतो त्यावेळेला आपण मिंत्रा आहे, ओके, तुमच्या तुमचं ॲमेझॉन आहे, तुमचं फ्लिपकार्ट आहे, ओके, तुमचं ईबे आहे, स्नॅपडील आहे, ह्या सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत ह्या सगळ्या वेबसाईट्स तुम्हाला सर्व्हिस देण्याचं काम करतात. सर्व्हिस कशी? तर तुम्ही तुमच्या घरीच बसता, ओके, आणि आपल्या इंडियामधले जे सेलर्स आहेत, जे रिटेलर्स आहेत, ओके, त्यांच्याशी तुम्हाला ते कनेक्ट करून देतात, त्या रिटेलर्सना, त्या मॅन्युफॅक्चरर्सना आणि त्या पर्टिक्युलर बायरला ही लोकं कनेक्ट करून देतात, ओके. सो या ठिकाणी या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत ह्या ज्यावेळेला आपल्याला सर्व्हिस देण्याचं काम करतात त्यावेळेला त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी आपण ती वस्तू परचेस करणार आहोत, ओके, ती वस्तू तुमची कधी कधी दिल्लीमधून येते, कधी गुजरातमधून येते, ओके, कधी तुमच्या साऊथ इंडियामधून येते, पण ती आता ॲक्च्युली कुठून येते याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसतं. ती वस्तू आपल्याला चांगली मिळणं आणि ज्या प्रकारे आपण ती वस्तू मागवले त्याच फॉर्ममध्ये ती वस्तू आपल्यापर्यंत येऊन पोचली पाहिजे, ओके. या सगळ्यासाठी एक सर्व्हिस सपोर्ट सिस्टीम म्हणून जे काम करतं त्यामध्ये तुमचं बँकिंग इन्वॉल्ड आहे, ऑफकोर्स आहे. तर बँकिंग कसं इन्वॉल्ड आहे? कारण आपण ती वस्तू परचेस केली, ओके, की आपल्याला काही पेमेंट ऑप्शन्स आहेत, ओके. त्या पेमेंट ऑप्शन्समध्ये तुम्ही तुमचं डेबिट कार्ड यूज करू शकता, तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड यूज करू शकता, नेट बँकिंग आपल्याला यूज करता येतं, ओके, तुमचं EMI आहे, तुमचं कॅश ऑन डिलिव्हरी आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिलेटेड टू कॅश, ओके. सो ज्या ठिकाणी तुमची कॅश इन्वॉल्ड आहे त्या ठिकाणी बँकिंग हा विषय येणार आहे, बिकॉज आपण या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो आहे. सो ऑनलाईन पेमेंट करतो याचा अर्थ काय? तुम्ही ज्या पार्टीला पेमेंट करणार आहात, ओके, त्या पार्टीला आपल्या बँक अकाउंटमधून पैसे जाणार आहेत, ओके. आपण ॲक्च्युअलमध्ये बँकेमध्ये गेलो आहे का? तर नाही. आपण त्या पार्टीला भेटायला गेलो आहे का पेमेंटसाठी? तर नाही, ओके. ती पार्टी कुठली आहे? ती दुसऱ्या स्टेटमधली असेल, वी डोंट नो. बट तरीसुद्धा आपल्याकडून इमिजिएट पेमेंट त्या पार्टीला पोचतं, ओके. आता जे इमिजिएट पेमेंट जे पोचणार आहे त्यासाठी कोणी काम केलं आहे? तर तुमच्या बँकिंग सिस्टीमने काम केलं आहे, ओके. आता बँकिंग सिस्टीम कसं काम करते? तर तुम्हाला बँकमध्ये तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करता त्यावेळी तुम्हाला नेट बँकिंग फॅसिलिटी अवेलेबल केली जाते, ओके. मोबाईल बँकिंग तुमच्यासाठी आता अवेलेबल आहे, ओके. तुमचं डेबिट कार्ड तुम्हाला मिळतं, तुम्हाला बँककडून क्रेडिट कार्ड दिलं जातं, तुम्हाला नेट बँकिंगसाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण अवेलेबल करून देतं? तर बँकिंग. तर सध्या आपण बघितलं तुमचं ते UPI सिस्टीम आता आलेली आहे, ओके. तुम्ही फोनपे यूज करत असाल, तुम्ही गुगल पे यूज करत असाल. सो गुगल पे अँड फोनपेसाठी UPI एक तुम्हाला तुमचा ID दिला जातो आणि तो ID यूज करून आपण पैसे मागवू शकतो, इट मीन्स डिपॉझिट करून घेऊ शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो किंवा आपण पैसे एखाद्याला पे करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो, ओके. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या बँकिंगमध्ये येतात अँड देअरफोर बँकिंग सिस्टीम इट वर्क्स ॲज अ सपोर्ट सिस्टीम टू बिझनेस सर्व्हिसेस, ओके. आता हल्ली आत्ता सिच्युएशन जी आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण बऱ्याचशा वेळेला ऑनलाईन बँकिंगचाच वापर केला आहे. कसला वापर केला आहे? आपण ऑनलाईन बँकिंगचा वापर केला आहे का? बिकॉज आपल्याला सध्या त्या तुमच्या ज्या करन्सी नोट आहेत त्याला हात लावायला भीती वाटते, बिकॉज त्याच्या थ्रू जे व्हायरस जो आहे तो आपण एक्सचेंज करू शकतो. एकतर तो समोरच्या पार्टीकडून आपल्याकडे येऊ शकतो किंवा जर तो आपल्याकडे असेल तर तो आपल्यामुळे दुसऱ्याकडे जाऊ शकतो, ओके. आणि ह्या गोष्टी होऊ नयेत याचसाठी तुम्हाला ऑनलाईन बँकिंग सिस्टीम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी फायद्याची ठरते, उपयोगाची ठरते, ओके. सो आपण काय करतो? कोणाला पेमेंट करायचं असेल, पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर आपण त्याला आपला अकाउंट नंबर देतो, IFSC कोड देतो किंवा तुमचा UPI देतो. तुमचा UPI पिन जो असतो तो आपण त्याला देतो, त्याला सांगतो की डायरेक्टली तू माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर, ओके. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? सर्व्हिसेसमध्ये येतात. तुम्हाला कोणतरी ह्या गोष्टी
सर्विस म्हणून प्रोव्हाइड करत आहे, तुम्हाला कोणीतरी ह्या गोष्टी अवेलेबल केल्या तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याचा फायदा घेत आहे. ओके, सो बँकिंग सिस्टीम इट वर्क्स ॲज द सपोर्ट सिस्टीम फॉर बिझनेस सर्व्हिसेस. ओके, आता अजून काही बिझनेस सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत ते आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. ओके, सध्या आपण काय बघतोय तर बँकिंग. तर बँकिंग हा ॲक्च्युली पार्ट असा आहे की ज्याला खूप मोठा स्कोप आहे. बँकिंग मी तुम्हाला आत्ता जेवढं सांगितलं तेवढंच फक्त बँकिंग नाही, तर बँकिंगमध्ये खूप गोष्टी आहेत, त्याचा स्कोप खूप मोठा आहे. ओके, एक वेगळा सब्जेक्ट होऊ शकतो बँकिंग, पण या ठिकाणी आपल्याला छोटासा त्याने पॉईंट दिलं आणि तेवढंच पॉईंट फक्त आपल्याला समजून घ्यायचं की नक्की ॲक्च्युली बँकिंग म्हणजे काय असतं आणि ते कसं आपण आपल्या बिझनेस सर्व्हिसेसमध्ये इम्प्लिमेंट करतो, यूज करतो. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट तुमचा फॅक्टर आहे अंडर बिझनेस सर्व्हिसेस, इट इज बँकिंग. ओके, आता आपण आपल्या बुकमध्ये जर बघितलं एनसीईआरटीच्या, तर त्याच्यामध्ये तुमचा बिझनेस सर्व्हिसेस हा टाईप आहे, सर्व्हिसेसचा टाईप आहे. ओके, बिकॉज देर आर थ्री टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. फर्स्ट इट इज बिझनेस सर्व्हिसेस, सेकंड इट इज सोशल सर्व्हिसेस अँड थर्ड इट इज पर्सनल सर्व्हिसेस. तर सोशल सर्व्हिसेस ज्या आहेत ना, या सोशल सर्व्हिसेस इट मीन्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, यासाठी वेगळा चॅप्टर आहे, तो आपल्याला बघायचाच आहे. ओके, आपण इथे काय बघतोय तर तुमचा फर्स्ट टाईप जो आहे बिझनेस सर्व्हिसेस, त्या बिझनेस सर्व्हिसेससाठी जे जे फॅक्टर्स सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करतात ते आपल्याला फक्त बघायचे आहेत. ओके, आणि ॲक्च्युअल बिझनेस सर्व्हिसेस जे आहेत हे आपण नंतर इतर चॅप्टर्समध्ये बघणार आहोत. ओके, सो तसं बघायला गेलो आपण तर आपल्या टाईप्स ऑफ सर्व्हिसेस ज्या आहेत, तिन्हीही टाईप जे आहेत हे आपल्याला इन डिटेल वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. पर्सनल सर्व्हिसेस हे आत्ता आपण ऑलरेडी बघतोय, बिकॉज जो कस्टमर आहे त्या कस्टमरला आपण त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, त्याच्या डिमांडप्रमाणे आपण त्याला त्याचं प्रोडक्ट जे आहे ते त्याला प्रोड्यूस करून देतो. इट मीन्स पर्सनल सर्व्हिस, आपण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार, आपण त्याच्या आवडीनिवडीनुसार, ओके, पर्टिक्युलर कोण कस्टमर असेल ए बी सी, त्या तिघांच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या तिघांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण काय केलं आहे तर मार्केटमध्ये गुड्स अवेलेबल केले आहेत. आता आपण पेस्ट, टूथपेस्ट आपण जर एक्झाम्पल घेतलं तर टूथपेस्ट जी आहे ती तुम्हाला प्रोडक्ट एक आहे पण त्या प्रोडक्टमध्ये व्हरायटीज आहेत. व्हरायटीज काय आहेत तर तुम्हाला काही ठिकाणी 50 ग्रॅमची मिळते, काही ठिकाणी तुम्हाला 100 ग्रॅमची मिळते, काही ठिकाणी तुम्हाला 150 ग्रॅमची मिळते. ओके, याचं रिझन काय आहे, सपोज जर एका ब्रँडने ठरवलं की नाही आपलं प्रोडक्ट जे आहे ते एका स्टँडर्ड क्वांटिटीमध्ये असेल, तुम्हाला हवं असेल तर घ्या, तर घेऊ नका. ओके, याने काय होईल, तुमचा कस्टमर जो आहे तो डायव्हर्ट होईल, तो दुसऱ्या प्रोडक्टकडे जाईल. सो आपण काय करतो, सगळेच कस्टमर एकाच क्वांटिटीमध्ये परचेस करत नाहीत. काही लोकं जे आहेत ते टूथपेस्ट 150 ग्रॅम, काही लोकं जे आहेत ते 50 ग्रॅम, याच्या ह्या क्वांटिटीमध्ये ते परचेस करतात. सो आपल्या ज्या आपले जे एक्सपेक्टेशन्स आहेत, आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, चेंजेस आपले प्रेफरन्सेस आहेत आपल्याकडे, आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्याच आपण घेतो, नसतील तर आपण ऑप्शन शोधतो. मार्केटमध्ये तुम्ही जर गेलात कधी, आणि स्पेशली मार्केटमध्ये तुम्ही मम्मीसोबत जा, आपल्या मम्मीना खूप सवय असते की हे नाही तर ते नाही तर ते नाही तर ते, मग ह्यातलं हे काढा त्यातलं ते काढा, ओके, त्यामध्ये कलर काय असेल तर बघा, त्यामध्ये अजून काही साईज असेल तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि मग आपण परचेस करतो. सो तुम्हाला शॉपिंग करायचं असेल, मार्केटिंग करायचं असेल प्रॉपर, तर ऑलवेज यूज टू गो विथ मम्मी. ओके, सो हियर बँकिंग वी विल सी इन डिटेल. नाउ देर आर टाईप्स ऑफ बँक्स. ओके, अँड अंडर टाईप्स ऑफ बँक्स देर आर फोर टाईप्स. फर्स्ट इट इज कमर्शियल बँक, सेकंड इट इज कोऑपरेटिव, थर्ड इट इज स्पेशलाइज्ड, अँड फोर्थ इट इज सेंट्रल बँक. ओके, नाउ ऑल फोर टाईप्स वी विल डिस्कस इन डिटेल. तर बँकिंग म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगितलं, पण बँकिंग ही ओव्हरऑल कन्सेप्ट आहे, त्याच्या अंडरसुद्धा काही टाईप्स आहेत. त्याचे टाईप्स कसे आहेत, तर तुमचं कम्प्लीट जे बँकिंग सिस्टीम जे आहे, आपली पूर्ण बँकिंग सिस्टीम जी आहे, ती बँकिंग सिस्टीम आपली आपण जर बघितलं इन डिटेल, आपण जर बघायला गेलो, ओके, तुमची बँकिंग सिस्टीम जी आहे ती प्रायव्हेट अँड पब्लिक या दोन सेक्टरमध्ये डिवाईड झालेली आहे.
ओके, फर्स्ट तुमचा आहे प्रायव्हेट, सेकंड तुमचा आहे पब्लिक. ओके, ह्या दोन पार्टमध्ये, ह्या दोन सेक्टरमध्ये तुमचं बँकिंग सिस्टीम जी आहे ती कॅटेगराइज्ड झालेली आहे. याच्यामध्ये आपण बघतोय टाइप्स ऑफ बँक, त्याच्यामध्ये आहे कमर्शियल बँक्स. ओके, आता कमर्शियल बँक तुमच्या ज्या आहेत त्या कमर्शियल बँक्समध्ये सुद्धा प्रायव्हेट बँक्स आहेत आणि पब्लिक बँक्स आहेत. ओके, सो कमर्शियल बँक हा कसला पार्ट आहे? हा बँकिंग सिस्टीमचा पार्ट आहे. त्या बँकिंग सिस्टीममध्ये तुमच्या बँक ज्या आहेत त्या प्रायव्हेट अँड पब्लिकमध्ये आपण कॅटेगराइज केलेल्या आहेत. ओके, तर प्रायव्हेट आपण जर बघितलं तर तुमची ICICI ही काय आहे? तर ती प्रायव्हेट बँक आहे. ओके, त्याच्या विरुद्ध आपण बघितलं तर तुमची SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, या काय आहेत? तर या आहेत पब्लिक बँक्स. ओके, याचं आता कमर्शियल बँक म्हणजे ॲक्च्युली काय असतं? कमर्शियल, कॉमर्स, कॉमर्शियल, कमर्शियल बँक इट मीन्स जे लोकांकडून डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करतात. ओके, एका पार्टीकडून, ओके, ए पार्टीकडून त्यांनी काय केलं आहे? डिपॉझिट ॲक्सेप्ट केलं आहे. ओके, इट मीन्स माझ्याकडे पैसे आले, ए पार्टीने मला पैसे ठेवायला दिले फॉर 1 year, फॉर 3 years, फॉर 5 years, डिपेंड्स. ओके, आणि जे डिपॉझिट्स मी आता ॲक्सेप्ट केले आहेत त्याच्या अगेन्स्ट मी काय करणार आहे? तर त्या पार्टीला मी इंटरेस्ट पे करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 lakh rupees मी डिपॉझिट जर घेतलं असेल आणि माझ्या बँक, ओके, इंटरेस्ट रेट सपोज 10% असेल, तर आफ्टर इयर, ओके, इट मीन्स आपल्या FD फिक्स्ड डिपॉझिटचं ड्युरेशन 1 year जर असेल, तर ज्यावेळेला मी त्याचे पैसे परत देईन त्यावेळेला मला 10 lakh plus 10% on 10 lakh, म्हणजे 10 lakh plus 10% on 10 lakh म्हणजे 1 lakh. ओके, सो टोटल पेमेंट मला त्या पार्टीला किती करावं लागेल? मी ॲज अ बँक 11 lakh rupees. ओके, बट हे मी नुसते बँक्स त्या पार्टीकडून, मी माझ्याकडे पब्लिक ते डिपॉझिट्स आहेत ते ॲक्सेप्ट केले, FD म्हणून घेतले आणि ते पैसे मी तसेच ठेवून दिले, तर ते पैसे वाढणार आहेत का? नाही. मग त्यासाठी मी काय करणार आहे? तर ते जे पैसे आहेत जे मी डिपॉझिट म्हणून घेतलेत, आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की सर सपोज त्याने ते पैसे परत मागितले आफ्टर 2 months, त्याला गरज पडली, मग काय करायचं? सो अशा वेळेला तुमच्या बँक्सकडे एक वेगळा त्यासाठी रिझर्व जो असतो तो मेंटेन केलेला असतो. ओके, त्या रिझर्व्समधून त्याला ते पैसे दिले जातात. बट तुमची FD जी आहे, फिक्स्ड डिपॉझिट जे आहे, ते फिक्स्ड डिपॉझिट आपण असं मध्येच ब्रेक करू शकत नाही. आणि जर तुम्ही ते ब्रेक केलं तर तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात बँकला. ओके, सो FD करण्याच्या आधी, डिपॉझिट्स तुमचं फिक्समध्ये ठेवण्याच्या आधी तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून ते फिक्समध्ये ठेवायला पाहिजे. तो तुमचा एक अर्निंगचा पार्ट आहे, तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत, तुम्हाला काही पैसे जास्त मिळणार आहेत, नक्की आहे. बट आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून ती FD करायला पाहिजे. आपण जर ती मध्येच ब्रेक केली तर काय होईल? तुम्हाला चार्जेस पे करावे लागतील. ओके, आता जे पैसे तुम्ही बँकेकडे ठेवायला दिलेत ते पैसे त्या बँकने काय केलं आहे? तिसऱ्या पार्टीला लोन म्हणून दिलेत. ओके, तिसऱ्या पार्टीला लोन म्हणून दिलेत. ही जी पार्टी आहे ए पार्टी, त्याने आपण काय कमिट केलं आहे की तुमचा ROI किती असेल? रेट ऑफ इंटरेस्ट 10%. ओके, ज्या पार्टीला आपण लोन म्हणून ते पैसे दिले आहेत त्या पार्टीकडून आपण 12%, 13%, 15%ने इंटरेस्ट घेणार आहे. ओके, सो 10 lakh घेतले 10%ने, 10 lakh दिले 15%ने. ओके, आता ती जी पार्टी आहे त्यांचं जे काही ड्युरेशन असेल लोन पेमेंट रिकव्हरीचं, त्या ड्युरेशनमध्ये ते मला टोटल किती पेमेंट करणार आहेत? तुमचं 10 lakh मला ते पे करणारच आहेत आणि प्लसवरती 15% ते मला पे करणार आहेत, म्हणजे जवळजवळ 1,50,000 ते मला इंटरेस्ट म्हणून फक्त पे करणार आहेत. किती? 1,50,000. ओके, सो यांच्याकडून मी घेणार किती? 11,50,000. ह्यांना देणार किती? 11 lakh. सो मधला जो डिफरन्स आहे 50,000, हे माझं काय आहे? तर तो माझा प्रॉफिट आहे. मी ॲज अ बँक और मी ॲज अ बँकिंग सिस्टीम तो मला काय झाला आहे? फायदा झाला आहे, नेट प्रॉफिट माझा. ओके, सो ह्या हे कम्प्लीट जे मेकॅनिझम आहे, हे कम्प्लीट मेकॅनिझम तुम्हाला कुठे बघायला मिळतं? तर तुम्हाला हे कमर्शियल बँक्समध्ये बघायला मिळतं.
म्हणजे तुम्हाला त्यांनी काही स्कीम्स अवेलेबल करून दिल्यात. आता जनरल आपण जे आपलं जे एज आहे त्या आपल्या एजसाठी जे इंटरेस्ट रेट असतं ते तुमच्या एजेड लोकांसाठी नसतं किंवा रिटायर्ड लोक जे आहे त्यांच्यासाठी नसतं, ते थोडं जास्त असतं. ओके, आता लोन ही जी फॅसिलिटी आहे, लोन फॅसिलिटी रिटायर्ड लोकांना दिली जात नाही. आफ्टर 58 किंवा आफ्टर 60 तुमचं रिटायरमेंट एज जे असेल त्या एजनंतर तुम्हाला लोन मिळत नाही. ओके, कारण तुमची एक्सपायरी जवळ आलेली असते. ओके, सो तुम्हाला लोन देताना बँक विचार करेल की नक्की हा माणूस किती वर्ष जगणार आहे किंवा याचं रिटायरमेंट लाईफ काय आहे. बिकॉज आपल्याकडे कसं आहे, 58 झालं 60 झालं की आपल्याकडे माणूस रिटायर होतो. ओके, म्हणजे तो त्याचं अर्निंग जे आहे हे कम्प्लिटली बंद होऊन जातं. आता पेन्शन वगैरे असतात ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, बट शक्यतो बँक तुम्हाला लोन देण्याचा विचार करत नाही. पण तुमचं 25-30 एज वगैरे असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करून तुम्हाला लोन ऑफर केलं जाईल, दिलं जाईल. ओके, सो या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. आता ह्या लोनला पण टाईप्स आहेत. ओके, तुमचं होम लोन असतं, तुमचं कार लोन असतं, ओके, तुमचं गोल्ड लोन आहे. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या कमर्शियल बँक्समध्ये येतात. हे सगळे टाईप्स आहेत लोनचे, सगळे डिपॉझिट स्कीम आहेत. 1 इयरचं डिपॉझिट आहे, 2 इयरचं डिपॉझिट आहे, 3 इयरचं डिपॉझिट आहे, तुमचं RD असते. ओके, आपण काही ठिकाणी पिगमीच काढतो. ओके, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, कमर्शियल बँक. बिकॉज कमर्शियल इट इज प्रॉफिट कन्सर्न. प्रॉफिट कमवण्यासाठी ह्या बँक्स ज्या आहेत ह्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. त्यांचा मेन उद्देश काय आहे तर कॉमर्स, की इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन इन्व्हेस्टर्स अँड अनदर बॉरोअर्स. ओके, ज्या लोकांना तुमच्याकडून पैसे घ्यायचे आहेत ती लोकं तुमच्याकडून पैसे घेणार आहेत. ओके, ज्या लोकांना तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत ते तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करणार आहेत. ओके, सो या ठिकाणी दोन माणसं आहेत. ओके, की ज्या एका पार्टीने तुमच्याकडून पैसे घेतलेत. ओके, म्हणजेच काय केले आहेत, तुमच्याकडून पैसे त्यांनी बॉरो केले आहेत. ओके, ही पार्टी जी आहे त्या पार्टीने काय केलं आहे, तुम्हाला पैसे दिलेत, इट मीन्स त्यांनी इन्व्हेस्ट केले तुमच्याकडे. ओके, सो इन्व्हेस्टर्स, बॉरोअर्स, तुमच्या ज्या आहेत मनी लेंडर्स, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात बँकिंग सिस्टीममध्ये. ओके, ज्यांनी तुम्हाला पैसे दिलेत, ओके, त्यांना तो फायदा होणार आहे. ओके, आणि ज्याने तुमच्याकडून पैसे घेतलेत त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे ॲज अ बँक. त्यामुळे कमर्शियल बँक, कॉमर्स, की ज्या ठिकाणी आपण आपली जी बँकिंग सिस्टीम आहे आपण त्या ठिकाणी प्रॉफिट अर्न करण्याच्या उद्देशाने आपण ती बँक जी आहे ती चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये पण दोन टाईप्स आहेत, प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे. तर प्रायव्हेट अँड पब्लिक, प्रायव्हेट इट मीन्स द बँक विच इज मॅनेज्ड बाय प्रायव्हेट बॉडी. ओके, तुमची जी बँक आहे इट इज मॅनेज्ड बाय प्रायव्हेट बॉडी, मॅनेजमेंट बॉडी. पब्लिक बँक ज्या आहेत मॅनेज्ड बाय गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तुमचं, स्टेट गव्हर्नमेंट असेल. ओके, याच्या अंडर ह्या सगळ्या बँक्स येतात, पब्लिक बँक्स. कळतं आहे? आणि याच्यावरती पूर्णपणे जो कंट्रोल आहे तो गव्हर्नमेंटचा असतो पब्लिक बँक्सवरती. ओके, प्रायव्हेट बँक ज्या आहेत त्या प्रायव्हेट बँक्सवरती कंट्रोल कोणाचा असतो, तर त्या प्रायव्हेट मॅनेजमेंट बॉडी जी कोण असेल त्यांचा त्या बँकवरती कंट्रोल असतो. ओके, सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, प्रायव्हेट पब्लिक, ह्या तुम्हाला या ठिकाणी कमर्शियल बँक्समध्ये बघायला मिळतात. ओके, नेक्स्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. आता कोऑपरेटिव्ह बँक्स आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, तुमच्या आपण जेव्हा फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन जेव्हा आपण बघत होतो त्यावेळेला आपण त्यामध्ये बघितलं होतं की कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. ओके, तुमच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपण ठराविक मेंबर्स ज्या आहेत ते आपण एकत्र येतो आणि आपल्या मेंबर्सना आपण कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये आपण त्यांना फंड्स अवेलेबल करून देतो. ओके, सो आपल्या इथे आपण ज्या लोकल बँक्स बघतो, ओके, तुमच्या आता RDCC आहे. ओके, तुमच्या ठिकाणी तुमच्या सोसायटीमध्ये ज्या पतसंस्था असतात त्या कशामध्ये येतात, कोऑपरेटिव्ह बँक्स. ओके, RDCC आहे, तशीच तुमच्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये तिकडे पण ती आहे, रायगड डिस्ट्रिक्ट. ओके,
सेंट्रल काय असेल ना, तुमचं कॉपरेटिव्ह बँक्स वगैरे असेल, त्याचा फुल फॉर्म वगैरे असतो. ओके, पण त्यामध्ये हा वर्ड जो आहे कॉपरेटिव्ह बँक हा वर्ड येतोच. ज्या बँक्स कॉपरेटिव्ह बँक्स आहेत ओके त्याच्यामध्ये हा वर्ड येतोच. आता ह्या बँक ज्या आहेत त्याच्यावरती कंट्रोल कोणाचा असतो, तर तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो. ओके, तसं याच्यामध्ये काही बँक ज्या आहेत प्रायव्हेट पब्लिक याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल बघायला मिळेल. कोणाचा? सेंट्रल गव्हर्नमेंट. बट तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक ज्या आहेत ह्या कोऑपरेटिव्ह बँक्सवरती बेसिकली तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचा कंट्रोल बघायला मिळेल. ओके, आणि या सगळ्या ज्या बँक्स आहेत कोऑपरेटिव्ह बँक्स यामध्ये आपल्या ज्या लोकल बँक्स आहेत आपल्या इथल्या, ओके, तुमची डिस्ट्रिक्ट असेल, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असेल किंवा तुमच्या जवळपासच्या ज्या संस्था पतसंस्था वगैरे ज्या असतात त्या सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, सो दिस इज अनदर पार्ट ऑफ बँक, अनदर टाईप ऑफ बँक. ओके, नेक्स्ट स्पेशलाइज्ड बँक. ओके, नाव, आता ह्या नावावरून तुम्हाला लक्षात येईल की स्पेशलाइज्ड बँक म्हणजे नक्की काय असतं. स्पेशलाइज्ड बँक म्हणजे द बँक्स विच आर एस्टॅब्लिश्ड ओनली फॉर स्पेशलाइज्ड पर्पज. ओके, आता आपल्याकडे आपण जर बँक्स बघितल्या तर काही तुम्ही बघाल ना तर तुम्हाला नावावरून लक्षात येईल. तुमचं आता एच डी एफ सी आहे, एच डी एफ सीचा फुलफॉर्म काय आहे? हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. ओके, एच डी एफ सी. ओके, तुम्हाला याच्या नावावरून लक्षात आलं की एच स्टँड्स फॉर हाऊसिंग. ओके, तसंच आपल्याकडे काही बँक्स अशा आहेत की ज्या इट इज ओनली फॉर इंडस्ट्री. ओके, इट मीन्स फॉर एक्झाम्पल आय डी बी आय, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट म्हणजे इंडस्ट्रीज तुमचे जे आहेत. आता कसं होतं कधी कधी की आता हा पॉईंट पण तुम्हाला पुढे येणार आहे. ओके, पण तुम्हाला मी एक ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवतो जस्ट इंट्रोडक्टरी म्हणून की आपल्याकडे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज सपोज कंटिन्युअसली, ओके, ऑन कंटिन्युअस बेसिस इफ दे आर सफरिंग फ्रॉम लॉसेस. ओके, इफ एन इंडस्ट्री इफ इट इज गोइंग थ्रू लॉसेस कन्सिस्टंटली फॉर 5 years or more than 5 years, then that particular industry will be considered as sick unit. SICK, sick, it means azari. Okay, त्या इंडस्ट्रीला आपण काय म्हणतो, त्या युनिटला आपण काय म्हणतो, sick unit. It means ते particular industry जी आहे it is called as sick unit. म्हणजे ती industry आजारी आहे. का आजारी आहे? कारण ती गेली 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ती कंपनी, ती इंडस्ट्री सतत लॉसेस सफर करते. ओके, सो ज्या वेळेला एखादी इंडस्ट्री सतत 5 years, मोर दॅन 5 years, इफ इज गोईंग थ्रू कंटिन्युअसली कन्सिस्टंटली लॉसेस, त्यावेळेला त्या इंडस्ट्रीला आपण काय म्हणतो, तर सीक युनिट. आणि अशा इंडस्ट्रीजची रिकव्हरी करण्यासाठी आपण काय केलं आहे, तर आपण स्पेशलाइज्ड बँक्स एस्टॅब्लिश केले आहेत. त्यामध्ये काय येतं? आय डी बी आय तुमची येते, आय एफ एस सी पण आहे, इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ओके, सो आय एफ एस सी पण आहे, इट इज कॉल्ड ॲज स्पेशलाइज्ड. की यांचं फक्त कामच तेवढं आहे की स्पेशलाइज्ड पर्पजसाठी ह्या बँक ज्या आहेत ह्या एस्टॅब्लिश केल्या गेल्यात. तुमची एच डी एफ सी जी आहे ती पण तुमची प्रायव्हेट सेक्टरमध्येच येते. ओके, तुमची आय डी बी आय जी आहे ही पब्लिक बँक आहे, जिच्यावरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा. ओके, तसं तुमची एच डी एफ सी जी आहे ही प्रायव्हेटमध्ये येते, त्याच्यावरती प्रायव्हेट मॅनेजमेंट बॉडीचा कंट्रोल आहे. ओके, सो इट इज स्पेशलाइज्ड बँक्स. ओके, लास्ट इट इज सेंट्रल बँक. द सेंट्रल बँक इज द ओनली बँक. ओके, तुम्ही जर तुमच्या वॉलेटमधल्या, तुमच्या पॉकेटमधल्या जर करन्सी नोट्स काढल्यात तर त्या करन्सी नोटवरती या सेंट्रल बँकचं नाव आहे, नाव असतं. ओके, त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो सेंट्रल बँक्समध्ये तर तुमची आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके,
ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे इट इज अपेक्स इन्स्टिट्यूट, ओके, रेग्युलेटरी बॉडी आहे कोणाची, तर तुमच्या कंप्लीट बँकिंग सेक्टरची. तुमची RBI जे सांगेल ते तुम्हाला इतर बँक्सना तुमच्या कंप्लीट बँकिंग सेक्टरला ते इम्प्लिमेंट करावं लागतं, कळतं आहे? आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज अन अपेक्स इन्स्टिट्यूट, की जे सगळ्यांचं एक लीडर, सगळ्यांचं एक हेड म्हणून काम करतं, ओके. आणि ती एक रेग्युलेटरी बॉडी आहे, ओके. जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो, BCCI बोर्ड ऑफ क्रिकेट काउन्सिल तुमचं आहे ना इंडियाचं, BCCI किंवा ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, हे काय आहेत, ह्या सगळ्या बॉडीज आहेत. ते तुमचे रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरवतात, टीममध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला बाहेर काढायचं, कॅप्टन कोण असेल, ओके, सगळ्या गोष्टी कोण ठरवतं, तुमचं BCCI ठरवतं. त्याचप्रमाणे आपलं बँकिंग सेक्टर जे आहे, त्या बँकिंग सेक्टरची एक रेग्युलेटरी बॉडी आहे आणि ती आहे RBI. आणि ती RBI जी आहे ती तुमच्या सेंट्रल बँकमध्ये येते. आता आपल्याकडे RBI ॲक्ट पण आहे, ओके, ते आता आपण याच्या पुढे आपले चॅप्टर आहे त्यामध्ये आपण ते बघणार आहोत, ओके. किंवा तुम्हाला सेकंड इयरलासुद्धा 12th तुम्हाला चॅप्टर आहे फिनान्शियल मार्केट्स, त्या फिनान्शियल मार्केट्समध्ये तुम्हाला RBIचा ॲक्ट आहे जो आपल्याला बघायचा आहे 12th. तसंच SEBI पण आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ती पण एक रेग्युलेटरी बॉडी आहे की जे तुमचं कंप्लीट स्टॉक मार्केट जे आहे ते कंट्रोल करते, ते हँडल करते SEBI, ओके. सो या ठिकाणी ही जी बँक आहे, ही बँक तुमच्या कंप्लीट, आता तुमचं आपण जर लोकल बँक्स इथल्या ज्या बँक्स बघितल्या, कोऑपरेटिव्ह बँक्स, तर कोऑपरेटिव्ह बँकसाठी पण एक सेंट्रल बँक आहे, इट इज कॉल्ड ॲज NABARD, ओके. आता NABARDचा फुल फॉर्म जो आहे हा तुम्ही सर्च करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे आणि मला तुम्ही टेक्स्ट करायचं आहे, ओके. NABARD, 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 ओके. NABARDचा फुल फॉर्म मला तुम्ही टेक्स्ट करायचा आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी बँकिंग अँड टाईप्स ऑफ बँक्स. याच्यामध्ये आपण म्हणजेच टाईप्स ऑफ बँकमध्ये आपण काय काय बघितलं, कॉमर्शियल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, स्पेशलाइज्ड बँक्स आणि सेंट्रल बँक, ओके. या सगळ्यामध्ये तुम्हाला काही डाऊट जर असेल तर तो लगेच मला पोस्ट करा, ओके. मी ॲक्च्युली असं ठरवलं आहे की सॅटर्डेचं आपलं जे सेशन आहे ते आपण थोडंसं डाऊट सेशन म्हणूनच ठेवायला पाहिजे, ठेवूया, बिकॉज त्याने काही फार फरक पडणार नाही. आपला सिलेबस जो आहे तो ऑन दी वे आहे, ओके. आणि मला असं कुठे वाटत नाही, आय एम नॉट फिलिंग की आपण खूप फास्ट चाललो आहे आणि खूप आपण स्लोसुद्धा चाललो आहे. सो वी आर ऑन राईट ट्रॅक, आय एम फिलिंग सो, यू टेल मी इफ इट इज रॉंग. आपण जर कुठे फास्ट चाललो असू तर ते पण मला सांगा, आणि आपण खूप स्लो चाललो असू तर ते पण मला सांगा, ओके. पण NABARDचा फुल फॉर्म तुम्हाला आज फाइंड आउट करायचा आहे, ओके. सो टुडे आय विल स्टॉप हिअर, दिस इज इनफ फॉर टुडे. ह्या सगळ्याचा अभ्यास करा, ह्या गोष्टी प्रॉपर समजून घ्या, बिकॉज ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याला पुढे स्टडीमध्ये उपयोगी पडणारच आहेत, बट तुमच्या इन फ्युचर डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ज्यावेळेला आपण बँकिंग ट्रान्झॅक्शन्स करतो, आपण ज्यावेळेला बँकिंग सिस्टीममध्ये काम करतो, ओके, बिकॉज बँकिंगचा आणि तुमचा संबंध हा येणारच आहे. तुम्ही कॉमर्समध्ये आहात, ओके, तुम्ही इन फ्युचर कॉमर्समध्ये जरी नाही राहिलात, तुमचं कॉमर्सचं एज्युकेशन संपलं, तरीसुद्धा तुमचा बँकिंग सिस्टीमसोबत संबंध हा येणारच आहे. मग आपण ज्या बँकिंग सिस्टीमसोबत ट्रान्झॅक्शन्स करतो आहे, ओके, किंवा आपलं रिलेशन आहे, ती बँक कमर्शियल बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक आहे, स्पेशलाइज्ड बँक आहे, ह्या गोष्टी आपल्याला लगेच बघून समजल्या पाहिजे. त्याचे रूल्स रेग्युलेशन्स काय असतात, त्यांचं मेकॅनिझम काय असतं, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट बँकिंग सिस्टीम, ओके. आता ऑल अबाउट म्हणजे फक्त एवढंच नाही आहे, ॲक्च्युली बँकिंग सिस्टीम हा पार्ट खूप मोठा आहे, फक्त आपल्याला अभ्यासाला एवढंच आहे आणि सध्या तुम्ही एवढं जरी शिकला तरी खूप आहे, ओके. याच्या पुढे ज्या ज्या वेळेला बँकिंग सिस्टीम, बँकिंग हा जेव्हा पार्ट येईल तेव्हा मी अजून तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन करत राहीन, ओके. सो हियर इज द एंड ऑफ टुडेज सेशन, वी विल मीट टुमारो अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू सो मच.